तर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा एक प्रकार आहे. इंग्लिश मध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा प्रकार आपल्याला शिकायचा आहे. डिग्री याचा अर्थ तुलना. ज्या वेळेस दोन गोष्टींमध्ये तुलना करतात अशा वेळेस डिग्रीज ऑफ कंपॅरिझन होते. डिग्री ही आपण डिग्री जी बघणार आहोत ती आपली डिग्री वेगळी, आपण दुधाला लावतो ती डिग्री नवे. तर इंग्लिश मधली ही डिग्री वेगळी आहे. आता इंग्लिश मधली ही डिग्री कोणती आहे? तर DEGREE डिग्री याचा अर्थ असा तरतम भाव. तरतम भाव म्हणजे काय? मराठी तर समजत नाही. स्टँड अप अँड कम हियर. आता बघा, मी मनीष पेक्षा उंच आहे याचा अर्थ काय? मनीष माझ्या इतका उंच नाही. मराठी समजलं का? स्टँड अप. मी तुलना तर तुमच्यात आणि माझ्यात करतो. मी या क्लासमध्ये सर्वात उंच आहे याचा अर्थ काय? माझ्या इतका उंच कोणीही नाही. तुलना कोणामध्ये? माझ्यामध्ये का तुमच्यामध्ये? तुमच्यामध्ये नाही, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, म्हणजे एकामध्ये आणि अनेकामध्ये. सिट डाऊन. आणि आता ही जी तुलना आहे ही तुलना कोणात आहे? त्याच्यात आहे का माझ्यात आहे का त्याच्यात माझ्यात किंवा अनेकात आहे? येस. मग ही जी तुलना झाली ही दोघांमधली झाली. आणि जी मी तुमच्यावर तुलना केली ती एकामध्ये आणि अनेकामध्ये केली. मग तुलना करताना मी तुझ्यापेक्षा उंच आहे याचा अर्थ असा तो माझ्या इतका उंच नाही. मग मी तुलना कशाने केली? उंच या शब्दाने केली. मी तुलना कशाने केली? उंच या शब्दाने केली. तो माझ्यापेक्षा बावळट आहे याचा अर्थ काय? तो माझ्यापेक्षा बावळट आहे म्हणजे मी त्याच्या इतका बावळट नाही. मुंबई पुण्यापेक्षा गरम आहे, इट मीन्स व्हॉट? याचा अर्थ असा पुणे मुंबई इतकं गरम नाही. ऐश्वर्या राणीपेक्षा सुंदर आहे म्हणजे काय? राणी ऐश्वर्या इतकी सुंदर नाही. ऐश्वर्या जगात सर्वात सुंदर आहे म्हणजे काय? अरे संपूर्ण जगामध्ये ऐश्वर्या इतकं सुंदर कोणीच नाही. सिट डाऊन प्लीज. येस. मग ज्या वेळेस दोन गोष्टींमध्ये तुलना करता अशी तुलना करताना आपल्याला इंग्लिश मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र वापरावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज वापराव्या लागतात. तर ही डिग्री पहिली आहे काय? पा, पॉझिटिव्ह डिग्री. याचा अर्थ असा जी तुलना ऍज अधिक विशेषण अधिक ऍज ने करता त्यावेळेस ती पॉझिटिव्ह डिग्री होते. काय बोललो मी? जी तुलना ऍज अधिक विशेषण अधिक ऍज ने करतात अशी तुलना अशी डिग्री पॉझिटिव्ह डिग्री असते. तिला इंग्लिश मध्ये असं म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री याचा अर्थ असा ऍज अधिक विशेषण अधिक ऍज. कधी कधी सो अधिक विशेषण अधिक ऍज. उदाहरणार्थ राम इज ऍज क्लेवर ऍज श्याम या वाक्यामध्ये राम इज ऍज क्लेवर ऍज श्याम याचा अर्थ राम श्याम इतका हुशार आहे. बघा तुलना करताना ऍज ऍजचा वापर करा आणि ऍज ऍजच्या मध्ये मी काय वापरलं? क्लेवर. मग क्लेवर काय? क्लेवर काय? विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण. मी असं म्हणालो राम इज अ बॉय. राम इज अ बॉय या वाक्यात विशेषण कोणतं आहे? बॉय नाही. या वाक्यात रामाबद्दल विशेष काहीच माहिती नाही. पण मी असं म्हणालो राम इज अ गुड बॉय. राम इज अ गुड बॉय या वाक्यामध्ये गुड काय आहे? विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. याचाच अर्थ असा गुड या शब्दाने रामाविषयी विशेष माहिती सांगितली म्हणून काय झालं? ते विशेषण झालं. मग विशेषण याचा अर्थ काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि या विशेषणांचे देखील तीन रूप पडतात. जर मी ते क्लेवर घेतलं, विशेषण म्हणजे क्रियापद नव्हे. पुन्हा लक्षात घ्या, इथं मी म्हणलं क्लेवर, त्याचं दुसरं रूप क्लेवरर आणि त्याचं तिसरं रूप क्लेवरेस्ट. आता क्लेवर काय, क्लेवरर काय आणि क्लेवरेस्ट काय? पा, ज्या वेळेस हे विशेषणाचं पहिलं रूप आहे, हे पहिलं रूप नेहमी पिढी मध्ये वापरतात. क्लेवर हे विशेषणाचं पहिलं रूप आहे. त्यानंतर क्लेवरर हे विशेषणाचं दुसरं रूप आहे, त्याला ईआर प्रत्यय लागला. आणि ह्या क्लेवरेस्टला ईएसटी प्रत्यय लागला म्हणजे ते तिसरं रूप झालं. हे क्रियापद नाही. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. पण इंग्लिश मध्ये असं म्हणतात क्लेवर, क्लेवरर, दी क्लेवरेस्ट. विशेषणाच्या या तिसऱ्या रूपान अगोदर द किंवा दी लावण्याचा प्रघात आहे, नियम आहे. पण जाऊ द्या, आपण असं म्हणतो रिच, रिचर, रिचेस्ट. रिच, रिचर, रिचेस्ट. मग असं म्हणतात रिच, रिचर, दी रिचेस्ट. आता पा, रिच या शब्दाला ईआर प्रत्यय लागला आणि ईएसटी प्रत्यय लागल्यानंतर त्याचं पहिलं, त्याचं दुसरं आणि तिसरं रूप तयार झालं. इथं ब्रेवला फक्त आर लागला आणि ब्रेवला फक्त ईएसटी प्रत्यय लागला म्हणजे ब्रेव विशेषणाचं पहिलं रूप आहे, ब्रेवर विशेषणाचं दुसरं रूप आणि ब्रेवेस्ट विशेषणाचं तिसरं रूप. पण हे विशेषण म्हणजे क्रियापद नव्हे.
अशी आपद आहे बऱ्याच विशेषणांना ईआर आणि ईएसटी प्रत्यय लागत नाही. फॉर एक्झाम्पल मी जर असं बोललो ब्युटिफुल, त्याचं ब्युटिफुलर होत नाही तर मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल होतं. मोर ब्युटिफुल अँड द मोस्ट ब्युटिफुल असं होतं. मग इकडे लक्ष द्या, ब्युटिफुल हे विशेषणाचं पहिलं रूप आहे, मोर ब्युटिफुल हे विशेषणाचं दुसरं रूप आहे आणि मोस्ट ब्युटिफुल हे विशेषणाचं तिसरं रूप आहे. लक्षात घ्या, ह्या वेळेस ज्या कोणत्या शब्दात कोणत्या विशेषणांना मोर आणि मोस्ट लावायचं त्याचा एक नियम आहे. शक्यतो असा नियम आहे, ज्या वेळेस शब्द मोठा असतो तो दोन अव्ययांमध्ये उच्चारला जातो, दोन सिलेबलमध्ये उच्चारला जातो, त्यावेळेस मोर आणि मोस्ट लावतात. उदाहरणार्थ मी ज्यावेळेस ब्युटिफुल म्हणतो त्यावेळेस मी असं म्हणतो ब्युटिफुल, मी पॉज घेतो, ब्युटिफुल हँडसम हँडसम डिफिकल्ट. पा मी तीन शब्द उच्चारले ब्युटिफुल, मी मध्ये थांबलो, ब्युटिफुल फेथफुल फेथफुल समजतंय का, डिफिकल्ट मी मध्ये पॉज घेतो डिफिकल्ट. अशा शब्दांना शक्यतो मोर आणि मोस्ट लावता. पण इथं जर तुम्ही म्हणले रीच असं होईल का, नाही रीच असं होत नाही. क्ले हो र असं होतं का, नाही. पटकन क्लेवर हॉट असं म्हणत नाही, आपण काय म्हणतो हॉट. पटकन काय म्हणतो हॉट. मग हॉटच हॉटर हॉट हॉटर हॉटेस्ट हॉट एच ओ डबल टी आर हॉटर अँड एच ओ डबल टी ई एस टी हॉटेस्ट. लक्षात घ्या ही डिग्री. परंतु हे विशेषणांचे तीन रूप पाठ असल्याशिवाय डिग्रीचा अभ्यास करायचा नाही, कारण विशेषणांचे तीन रूप हे क्रियापद नव्हे, हे पाठच पाहिजे. त्यानंतर बरेच शब्द बरेच विशेषण असे जसं बॅड वर्स्ट वर्स्ट गुड गुडर गुडेस्ट न होता गुड बेटर दी बेस्ट म्हणतो आपण. लक्षात घ्या गुड बेटर दी बेस्ट. मग विशेषणांचे तीन रूप, विशेषण म्हणजे काय लक्षात घ्या, हे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण. आणि यांचा उपयोग तुम्हाला पीडी मध्ये सीडी मध्ये आणि एचडी मध्ये केला जातो. मग इंग्लिश मध्ये ज्या तीन प्रकारचे डिग्रीज आहे, पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. मग पॉझिटिव्ह डिग्री याचा अर्थ काय, दोन गोष्टींमध्ये तुलना करतात आणि अशी तुलना करताना ऍज अधिक विशेषण अधिक ऍज वापरतात त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. दोन गोष्टींमध्ये तुलना, राम इज ऍज क्लेवर ऍज श्याम, दोन गोष्टींमध्ये तुलना अशी तुलना करताना ऍज अधिक विशेषण अधिक ऍजचा उपयोग केला त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. मग पॉझिटिव्ह डिग्री मध्ये दोन गोष्टींमध्ये तुलना अशी तुलना करताना ऍज ऍज ने करतात त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. कधी कधी सो सुद्धा वापरतात. मग पा मग कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय, लक्षात घ्या कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा दोन गोष्टींमध्ये तुलना करतात, फक्त तुलनेचं स्वरूप बदलता. काय बोललो मी, दोन गोष्टींमध्ये तुलना फक्त तुलनेचं स्वरूप. मग तुलनेचं स्वरूप कसं, राम इज क्लेवरर दॅन श्याम, राम श्याम पेक्षा हुशार आहे, ही इतकेची आहे ही पेक्षाची आहे. मग दोन गोष्टींमध्ये रामामध्ये आणि श्यामामध्ये तुलना आहे, पण अशी तुलना करताना तुलनेचं स्वरूप बदललं म्हणजे नेमकं काय केलं, इथं क्लेवर आहे त्याला ईआर लागला त्याच्या पुढे काय घेतलं दॅन, म्हणजेच क्लेवरर काय विशेषणाचं दुसरं रूप आहे. क्लेवरर काय विशेषणाचं दुसरं रूप. पण प्रत्येक विशेषणाला ईआर लागत नाही आर लागत नाही, काही विशेषणांना मोर लागतो. इथे बघा सीता इज मोर ब्युटिफुल दॅन गीता, सीता ही गीता पेक्षा सुंदर आहे, दॅन म्हणजे पेक्षा. इकडे लक्ष द्या, मग तुलना सीता मध्ये आणि कोणामध्ये गीता मध्ये, मग सीता मध्ये आणि गीता मध्ये तुलना आहे, अशी तुलना करताना मोर ब्युटिफुल हे विशेषणाचं गीत रूप आहे दुसरं रूप आहे आणि त्याच्या पुढे काय दॅन आहे. म्हणजे माझी एक गोष्ट लक्षात आली, दोन गोष्टींमध्ये तुलना अशी तुलना करताना विशेषण अधिक ईआर अधिक दॅन, विशेषण अधिक ईआर अधिक दॅन, विशेषण अधिक ईआर अधिक दॅन, किंवा मोर अधिक विशेषण अधिक दॅन, मोर अधिक विशेषण अधिक दॅन. मोरच्या पुढे विशेषणाचं पहिलंच रूप असतं, मोर ब्युटिफुल हे दुसरं रूप आहे, ब्युटिफुल हे पहिलं रूप आहे, मोर ब्युटिफुल हे दुसरं रूप आहे. म्हणजेच अर्थ काय, विशेषणाचं दुसरं रूप अधिक दॅन. मी जर तुम्हाला विचारलं कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय, तुम्हाला एवढंच सांगता आलं पाहिजे, दोन गोष्टींची तुलना अशी तुलना करताना विशेषणाचं दुसरं रूप अधिक दॅन. ज्यांना ईआर लागत नाही त्यांना मोर लागतो, ज्यांना मोर ईआर लागत नाही असे अनियमित विशेषणांचे जे रूप असतात. थोडक्यात काय, विशेषणाचं पहिलं रूप कशात असतं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, विशेषणाचं दुसरं रूप कशात असतं कंपॅरेटिव्ह डिग्री. मग पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री सारखीच आहे, पॉझिटिव्ह म्हणजे ऍज अधिक विशेषण अधिक ऍज, किंवा सो अधिक विशेषण अधिक ऍज. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री याचा अर्थ असा, विशेषण अधिक ईआर अधिक दॅन, किंवा मोर अधिक विशेषण अधिक दॅन, म्हणजेच विशेषणाचं दुसरं रूप अधिक दॅन. समजते आता पा.
मग मला सांगा सुपरलेटिव डिग्री म्हणजे काय? ज्या वेळेस दोन गोष्टींमध्ये तुलना होते, ज्या वेळेस एकामध्ये आणि अनेकांमध्ये तुलना होते आणि अशी तुलना करताना एखादा गुण सर्वोत्कृष्ट आहे असं ज्यावेळेस दाखवतात त्यावेळेस सुपरलेटिव डिग्री होते. सुपरलेटिव डिग्री, सर्वोत्कृष्ट डिग्री, सर्वोच्च डिग्री, एखादा गुण, एखादा विशेष गुण हा सर्वोत्कृष्ट आहे हे दर्शवण्यासाठी आपण कोणती डिग्री वापरतो? सुपरलेटिव्ह डिग्री. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो SD. मग बघा, राम इज द क्लेव्हरेस्ट बॉय इन द क्लास. राम इज द क्लेव्हरेस्ट बॉय इन द क्लास. राम क्लास मध्ये सर्वात हुशार मुलगा आहे. तुलना रामामध्ये आहे आणि क्लास मधल्या अनेक मुलांमध्ये आहे, परंतु रामासारखा हुशार मुलगा क्लास मध्ये नाही. पण अशी तुलना करताना द अधिक विशेषण अधिक एसटी किंवा ईएसटी प्रत्यय लावला म्हणजेच विशेषणाचं काय घेतलंय? तिसरं रूप. लक्षात घ्या, इथे द लावावंच लागतं. विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर तुम्हाला द लावावंच लागतं. ज्या विशेषणांना एसटी किंवा ईएसटी लागत नाही अशांना सीता इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. सीता ही सर्वात सुंदर मुलगी आहे इन द क्लास पण म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी सीता मध्ये आणि सर्वांमध्ये तुलना आहे. इन द क्लास मी म्हणू शकतो म्हणजे द अधिक मोस्ट अधिक विशेषण. द अधिक मोस्ट अधिक विशेषण. आता लक्षात घ्या, द आणि मोस्ट मोस्ट ब्युटिफुल काय विशेषणाचं तिसरं रूप आहे. मोर ब्युटिफुल विशेषणाचं काय दुसरं रूप आहे. लक्षात घ्या, क्लेव्हर विशेषणाचं काय पहिलं रूप आहे, क्लेव्हर विशेषणाचं काय दुसरं रूप आहे आणि क्लेव्हर विशेषणाचं काय तिसरं रूप आहे. म्हणजेच माझ्या लक्षात एक गोष्ट आली, विशेषणाचं पहिलं रूप नेहमी सुपरलेटिव डिग्री मध्ये असतं. कशात असतं? पॉझिटिव्ह डिग्रीत. विशेषणाचं पहिलं रूप नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीत, विशेषणाचं दुसरं रूप नेहमी कंपॅरेटिव्ह डिग्रीत आणि विशेषणाचं तिसरं रूप नेहमी सुपरलेटिव्ह डिग्रीत. मग पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय? एच अधिक विशेषण अधिक एच किंवा सो अधिक विशेषण अधिक एच. लक्षात घ्या, दोन गोष्टींमध्ये तुलना अशी तुलना एजने केली आपण त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. त्यानंतर कंपेरिटिव्ह डिग्री म्हणजे सीडी. सीडी म्हणजे काय? विशेषण अधिक ईआर अधिक डॅन किंवा मोर अधिक विशेषण अधिक डॅन. थांबा, विशेषण अधिक ईआर अधिक डॅन म्हणजेच काय? ज्यांना ईआर लागत नाही त्यांना काय लागेल? मोर. आणि ज्यांना ईआर मोर पण लागत नाही त्यांच्यासाठी विशेषणाचे दुसरं रूप अधिक डॅन. विशेषणाचं दुसरं रूप अधिक डॅन. मग सीडी म्हणजे काय? दोन गोष्टींमध्ये तुलना. बरोबर, अशी तुलना करताना फक्त विशेषण अधिक ईआर अधिक डॅन किंवा मोर अधिक विशेषण अधिक डॅन म्हणजेच विशेषणाचं दुसरं रूप अधिक डॅन. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय? द अधिक विशेषण अधिक एसटी किंवा ईएसटी. म्हणजे काय? हे बघा, हे द हे अधिक विशेषण त्याला एसटी किंवा ईएसटी हा त्याला ढोबळ नेम. किंवा ज्यांना एसटी किंवा ईएसटी लागत नाही त्यांना काय लागेल? द मोस्ट अधिक विशेषण. द मोस्ट अधिक विशेषण. लक्षात घ्या, मोस्टच्या पुढे विशेषणाचं पहिलं रूप असतं, मोरच्या पुढे विशेषणाचं पहिलं रूप असतं. पण मोर ब्युटिफुल काय दुसरं रूप आहे, मोस्ट ब्युटिफुल काय तिसरं रूप आहे. पण ब्युटिफुल काय पहिलं रूप आहे, मोर ब्युटिफुल काय दुसरं रूप आहे आणि द मोस्ट ब्युटिफुल काय तिसरं रूप आहे. लक्षात घ्या, मग दोन गोष्टींमध्ये तुलना. मग आता ही झाली माझी डिग्रीची ओळख, दोन गोष्टींमध्ये तुलना. अशी तुलना करताना तुलनेचे स्वरूप सांगितलेले आहेत, एवढं लक्षात आलं. आता बघा, तर आपण ही डिग्री आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता डिग्रीचे सॉल्व्ह करण्याचे एकूण तीन प्रकार पडतात. मला जर परीक्षेला डिग्री जर मला सोडवण्यासाठी आली तर मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये डिग्री शिकवण्याची एक पद्धत, ही टेक्निकल मेथड मी तुम्हाला सांगतोय. बरेचसे वाक्य आपण समजून उमजून घेऊनच सोडवले पाहिजे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल मेथड समजत नाही, कॉम्प्रेन्शन मेथड समजत नाही. आपण थोडीशी ट्रान्सलेशन मेथड वापरून सुद्धा ही डिग्री सोडू शकतो, परंतु एक टीचिंगची पद्धत काय सांगते बघा. आता हा डिग्री वाक्य प्रकार एक आहे. डिग्री वाक्य प्रकार एक असा आहे, पीडीमध्ये नो अदर किंवा व्हेरी फ्यू नसताना व सीडीमध्ये एनी अदर किंवा मेनी ऑर्डर नसताना पीडीची सीडी व सीडीची पीडी करणे. हा काय वाक्य प्रकार? पहिला. काही कळालं? काही कळालं का? मला पण काहीच कळलं नाही. मला काहीच कळलं नाही. मला एवढंच कळलं, पीडीमध्ये एनी ऑर्डर किंवा व्हेरी फ्यू नसताना व सीडीमध्ये एनी ऑर्डर किंवा मेनी ऑर्डर नसताना पीडीची सीडी व सीडीची पीडी करणे. मला एवढंच कळलं. काय? मला एवढंच कळलं, पीडीची सीडी व सीडीची पीडी करायची. पीडीची सीडी, सीडीची पीडी. पीडीची सीडी, सीडीची पीडी. एवढंच कळलं. म्हणजे जर पीडी असेल तर त्याची काय करायची? सीडी. आणि जर सीडी असेल त्याची काय करायची? पीडी. एवढंच कळलं, बाकी काहीच कळलं नाही. पीडीमध्ये येणे आदर किंवा नसताना मेने आदर नसताना ते काहीच कळलं नाही. पण नियम असा आहे, ही जी पॉझिटिव्ह डिग्री असते ह्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ही दिलेली डिग्री जी असते तिच्यामध्ये कधी कधी नो आदर किंवा व्हेरी फ्यू असे शब्द असतात. आणि जी सीडी असते त्या सीडीमध्ये डॅनच्या नंतर एने आदर किंवा मिनी आदर असे शब्द असतात. ते आपण पुढे बघू, तुम्हाला पुढे समजेल असते. जाऊ द्या, मला काहीच समजत नाही. मला एवढंच कळलं, पीडीची सीडी, सीडीची पीडी. आता बघा,
मला जर एवढं समजलं, जर मला दिलेली डिग्री ओळखता आली, दिलेली डिग्री कोणती आहे? सीडी. दिलेली डिग्री कोणती आहे? सीडी नाही, पीडी आहे. कोणती आहे? पीडी. का बरं पीडी? ऍज अधिक विशेषण अधिक ऍज. आता बघा पहिला नियम, जर डिग्री डिग्री वाक्य प्रकार जर एक जर आला तर मी नियम काय सांगतो. दिलेल्या डिग्रीच्या सूत्राच्या पुढील शब्द करायच्या डिग्रीच्या सुरुवातीला घ्या. काय बोललो मी? काय बोललो मी? दिलेल्या डिग्रीच्या सूत्राच्या पुढील शब्द करायच्या डिग्रीच्या सुरुवातीला घ्या. हा, दिलेल्या डिग्रीच्या सूत्राच्या पुढील शब्द करायच्या डिग्रीच्या सुरुवातीला घ्या. काय बोललो मी? दिलेल्या डिग्रीच्या सूत्राच्या करायच्या सूत्राच्या पुढे घ्या. म्हणजे काय? अरे म्हणजे काय? हा, अरे दिलेल्या डिग्रीचं सूत्र कोणतं आहे? ऍज अधिक विशेषण अधिक ऍज, हे दिलेल्या डिग्रीचं सूत्र. दिलेली डिग्रीचं सूत्र काय? ऍज अधिक विशेषण अधिक ऍज. बऱ्याचशा मुलांना हेच कळत नाही सूत्र काय. अरे साधी गोष्ट, ऍज ऍज पा, हे शेवटचं ऍज पा, हे झालं सूत्र. या सूत्राच्या पुढचे शब्द करायच्या डिग्रीच्या सुरुवातीला घ्या. हे करायची कोणती? तुला कोणती करायची? सीडी करायची. बर, याला सीडी करायची. पा मग, या सूत्राच्या पुढचे शब्द सुरुवातीला घ्या. करायची कोणती? सीडी. मग सीडीच्या पुढं कोण दिसलं? श्याम. कोण दिसलं? श्याम. अरे वा, जमलं. काय सूत्राच्या पुढचे शब्द करायची डिग्री सुरुवातीला घ्या. दिलेली डिग्री आहे पीडी. करायची सीडी. सीडीच्या म्हणजे पीडीच्या या सूत्राच्या पुढचे शब्द करायची डिग्री सुरुवातीला घ्या. श्याम काय? करता. आता सहायकारी क्रियापदाला सहायकारी क्रियापद, वरच्या डिग्री सहायकारी क्रियापद इज आहे. श्यामला इज लागतं, म्हणून इज वाक्याच्या काळात बदल करायचा नाही. कर्त्यानुसार योग्य काळातलं सहायकारी क्रियापद घ्यायचं. इथं आय असलं, इथं आय आला असतं, यू असलं, तिथं आर आला असतं, म्हणजे काळात बदल करायचा नाही. सगळ्यात महत्वाचा नियम, दिलेल्या डिग्रीत जर नॉट असेल तर करायच्या डिग्रीत नॉट घ्यायचं नाही. आणि जर दिलेल्या डिग्रीत नॉट असेल तर करायच्या डिग्रीत नॉट घ्यायचं नाही. दिलेल्या डिग्रीत नॉट असेल तर करायच्या डिग्रीत नॉट घ्यायचं नाही. आणि दिलेल्या डिग्रीत नॉट नसेल तर करायच्या डिग्रीत नॉट घ्यायचं. म्हणजेच काय? हो नाही, नाही हो, हो नाही. म्हणजेच दिलेल्या डिग्री मध्ये नॉट आहे का? नाही. मग करायची डिग्रीत नॉट घ्यायचं. मग नॉट कशाच्या नंतर जाईल? सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर. मग इथं काय घेतलं मी? नॉट. का घ्यायचं? विचारायचं नाही. नियम आहे, दिलेली डिग्री जर होकारायची असेल तर करायची.